त्यानंतर एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते, ती म्हणजे सेमीफायनल मध्ये विराट कोहलीनं दमदार शतक झळकावलेलं आहे। वनडे मध्ये विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक 50 शतक झालेली आहेत। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आपण बघू शकताय, थेट वर्ल्ड कपच्या मैदानातून सेमीफायनल मध्ये विराट कोहलीचं दमदार शतक पाहायला मिळतंय। वनडे मध्ये विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक 50 शतक झालेली आहेत। तर वानखेडेवर कोहलीनं सचिनचा विश्व विक्रम मोडलेला आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आपण बघू शकताय, सेमीफायनलची मॅच सध्या सुरू आहे न्यूझीलंड आणि भारत भारतीय टीम मध्ये, आणि याच मॅच दरम्यान विराट कोहलीनं दमदार शतक झळकावलेलं आहे, आणि याबरोबरच त्यानं सचिन तेंडुलकरचा विक्रम सुद्धा मोडलेला आहे। विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक शतक झळकावणारा तो क्रिकेटर ठरलेला आहे। तर वनडे मध्ये कोहलीच्या नावावर आता 50 शतक झालेली आहेत। कोहलीनं सचिनचा विश्व विक्रम मोडीत काढलेला आहे। तर विक्रमही 20 वर्षांनंतर, हा जो आतापर्यंतच्या धावांचा विक्रम होता तो सुद्धा 20 वर्षांनंतर कोहलीनं मोडल्याची माहिती समोर येते। विश्वचषकाच्या एका हंगामामध्ये सर्वाधिक धावा करणारा तो खेळाडू ठरलेला आहे। तर सचिनच्या उपस्थितीमध्ये विराटनं शतकांचा हा विक्रम, सचिन तेंडुलकर यांचा हा विक्रम मोडीत काढल्याचं पाहायला मिळतंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रणव धमाले हे थेट न्यूज रूम मधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रणव, काय सांगाल, एकीकडे न्यूझीलंड विरुद्ध इंडिया हा सामना सुरू आहे, त्याची उत्सुकता असतानाच विराट कोहलीनं दमदार शतक झळकावले, काय अपडेट्स? नक्कीच फरा, विराट कोहलीनं या सामन्यात न्यूझीलंड विरुद्धच्या सेमीफायनल हाय व्होल्टेज सामन्यात शतक झळकावलंय, आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या होम ग्राउंडवर सचिनच्या समोरच त्यानं सचिनचा विक्रम मोडीत काढलाय। आत्तापर्यंतच्या क्रिकेटच्या इतिहासात वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकवण्याचा विश्वविक्रम विराट कोहलीनं आता त्याच्या नावावर नोंदवलेला आहे। विराट कोहलीच्या नावावर आत्तापर्यंत वन डे क्रिकेटमध्ये 50 शतकं जमा झालेली आहेत। याशिवाय आज आणखी एक विक्रम विराटनं आजच्या सामन्यात मोडीत काढला, तो देखील सचिन तेंडुलकरचाच होता। 2003 सालच्या वर्ल्ड कपमध्ये एका वर्ल्ड कपच्या हंगामात सर्वाधिक रन करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर होता। सचिननं त्या विश्वचषकामध्ये 673 धावा केल्या होत्या, तो विक्रमही आजच्या सामन्यात विराटनं मोडीत काढला आहे। त्यामुळे आजचा सेमीफायनलचा जो हाय व्होल्टेज सामना होता, जो मस्ट विन गेम होता भारतासाठी, त्या सामन्यात विराट कोहलीनं पुन्हा एकदा चमकदार खेळी करत भारताला विजयाकडे नेण्याच्याकडे, विजय मिळवून देण्याकडे एक महत्त्वाचं पाऊल टाकलं। निश्चितच प्रणव, एकीकडे जे विराटचे चाहते आहेत, फॅन आहेत, त्यांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण असेल, कारण दोन विश्वविक्रम विराटच्या नावावर झालेले आहेत, पण त्याचबरोबर ही जी मॅच आहे हाय व्होल्टेज मॅच, याचीही उत्सुकता लोकांना लागलेली आहे। ही मॅच कुठपर्यंत आली आहे, काय स्थिती आहे मॅचची सध्याची? फरा, विराटच्या शतकानंतर शतकासोबतच भारतानं या हाय व्होल्टेज सामन्यात 300 धावांचा आकडा पार केलेला आहे। भारताच्या विकेट्सचा आकडा पाहिला तर तो अजूनही एकच विकेट भारतानं गमावलेली आहे। शुभमन गिल जरी रिटायर्ड होऊन परतला असला तरी विराटच्या जोडीला आता श्रेयस अय्यर चांगली खेळी करतो आहे, त्यानंही अर्धशतक झळकावलेलं आहे। आणि त्यानंतर आता भारत नक्कीच पुढच्या ज्या राहिलेल्या 9 ते 10 ओव्हर्स आहेत त्यामध्ये 400 धावांचा टप्पा गाठण्याचा आणि न्यूझीलंडवर एक स्कोरचं प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न नक्की करेल। फरा, निश्चितच प्रणव, धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।